मांजर जी असते ती दूध पितानी डोळे बंद करून पिते आणि तिला वाटतं की मला कोणीच पाहत नाही. मांजरीसारखी अवस्था आता डोळे बंद करून दूध पिण्याची जी परिस्थिती BJP ची झालेली आहे ती परिस्थिती आमचे मित्र जे बोलले ते त्या पद्धतीनं बोलले. तुम्ही या लोकांवरची कारवाई होती त्यांच्याकडे सापडलेलं होतं मग त्यांची कारवाई का थांबवली ते त्यांनी सांगावं ना. पण आमचे मित्र देवेंद्र फडणवीस असे आहे की ते मांजरासारखी अवस्था झालेली आहे डोळे बंद करून दूध पितात आहेत ते. असं आहे की मांजर जी असते ती दूध पितानी डोळे बंद करून पिते आणि तिला वाटतं की मला कोणीच पाहत नाही. मांजरीसारखी अवस्था आता डोळे बंद करून दूध पिण्याची जी परिस्थिती BJP ची झालेली आहे ती परिस्थिती आमचे मित्र जे बोलले ते त्या पद्धतीनं बोलले. आज राज्यामध्ये अनेक लोकांवर ED ठाण्यामध्येच एक नाही दोन लोकांवर केसेस होत्या. काही लोक तर विधानसभेतही बोललेले आहेत त्याच्यामध्ये. आमचे एक वरिष्ठ नेते त्यांनी पण एक यादी जाहीर केलेली आहे की भाजपमध्ये गेलेले लोक कसे शुद्ध झालेत त्यांच्यावर जी कारवाई सुरू होती ती कारवाई का बंद केली त्या पद्धतीची काँग्रेसकडून पण एक यादी जाहीर केलेली आहे. तर त्याच्याबद्दलचं एक सांगावं त्यांना की बाबा तुम्ही या लोकांवरची कारवाई होती त्यांच्याकडे सापडलेलं होतं मग त्यांची कारवाई का थांबवली ते त्यांनी सांगावं ना. पण आमचे मित्र देवेंद्र फडणवीस असे आहे की ते मांजरासारखी अवस्था झालेली आहे डोळे बंद करून दूध पितात आहेत ते. जे मी करतो तेच बरोबर करतो आहे नरेंद्र मोदी करतात तेच बरोबर करतात असं त्यांचं मत आहे. पण जनता समजते आहे आणि म्हणून कसब्यामध्ये त्यांना जागा दाखवली गेली आहे. दुसरं त्यांनी परवा विधानसभेत सांगितलं होतं की नॉर्थ ईस्टला जे काही निवडणुका झाल्या तिथं संपूर्ण भाजपच आहे. आपण निकाल पाहिलात आता जिथं काँग्रेसला तिथं एकही आमदार नव्हता तिथं काँग्रेसला आमदार यायला सुरुवात झालेली आहे. त्यांना जोडतोडची सरकार करावं लागलेली आहे. पण ते परवा विधानसभेत ते बिलकुल एकदम भीमकर्जा करत होते की तिथं एकदम अलबेल आहे नॉर्थ ईस्टला. नॉर्थ ईस्टला आता अलबेल नाही आहे इथंही लोकांचा बदलाव सुरू झालेला आहे. आणि पण खोटं बोला आणि रेटून बोला ही भाजपची जी मानसिकता आहे त्याचं दर्शन देवेंद्र फडणवीसच्या बोलण्यामधून आपल्याला पाहायला मिळतं.